श्री स्वामी समर्थ। घरात लहान सहान गोष्टीमुळे भांडणं होत असेल तर हे उपाय नक्की करा। जर खर्चासंबंधी भांडणं होत असेल तर वास्तुशास्त्रानुसार घरात पैशाशी संबंधित वाद असल्यास खर्चासाठी किंवा व्यवहारासाठी तुम्हाला तिजोरीची दिशा बदलणे आवश्यक आहे। तिजोरी नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला असली पाहिजे। चुकीच्या दिशेने असलेली तिजोरी संपत्तीशी संबंधित वादाला आमंत्रण देते। पती आणि पत्नीमध्ये वाद होत असल्यास वास्तुशास्त्रानुसार जर पती पत्नीमध्ये विवाद असेल तर हे वास्तुदोषाचे लक्षण आहे। यातूनच मुक्ती मिळवण्यासाठी बेडरूमच्या रंगाची काळजी घेतली पाहिजे। बेडरूमचा रंग कधीही गडद असू नये, हलका रंग असला पाहिजे। असे म्हटले जाते की हलक्या रंगामुळे माणसाचे मन शांत होते। घरातील सदस्यांनी हे नेहमी लक्षात ठेवा, घरातील प्रत्येक लहान सहान गोष्टी सदस्यांमध्ये भांडणे होत असेल तर सतर्क होणे आवश्यक आहे। त्वरित वास्तुदोषाचे निवारण करणे महत्त्वाचे आहे। यासाठी प्रथम घरातील बेडरूमची दिशा तपासा। चुकीच्या दिशेला बेडरूम असणे अनावश्यक वादाला कारणीभूत असते। विवाहित जोडप्याचे बेडरूम नेहमी नेतृत्व दिशेला असावे। हे खूप उपयुक्त आहे, नक्कीच करा। एखाद्याच्या घरात अनावश्यक वाद चालू असल्यास किंवा कुटुंबातील सदस्यांमध्ये एकमेकांबद्दल आपुलकीचा अभाव असेल तर ते देखील वास्तुदोषामुळे होते। म्हणून रात्री झोपायच्या आधी पितळ्याच्या भांड्यात तुपात भिजलेला कापूर जाळा, असे म्हणतात की यामुळे वादाच्या समस्येपासून आराम मिळतो। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा आणखी व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।